नमस्कार, मी मधुरा. मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते बघूयात. थंडीचे दिवस चालू झाले की बाजारमध्ये ओली हळद यायला सुरुवात होते, तर काय काय जिन्नस लागतात ते आधी बघूयात. तर इथे ओली हळद आहे, ही साधारण 1 कप ओली हळद आहे. हिची सालं काढून ही अशी ज्युलियन्समध्ये किंवा असे लांब लांब पातळ तुकडे करून घेतलेले आहेत. हवं असेल तर किसून घेतले, काहीच हरकत नाही. जेवढी हळद आहे त्याच्या अर्धी क्वांटिटी इथे आलं आहे. आलं पण सोलून घेतलं आणि मग असे ज्युलियन्स केलेले आहेत. त्यानंतर जेवढं आलं आहे तेवढेच हिरव्या मिरच्यांचे तुकडे आहेत. म्हणजे 1 कप ओली हळद घेतली, 1/2 कप आल्याचे तुकडे आणि 1/2 कप हिरवी मिरचीचे तुकडे. त्यानंतर 1/2 कप लिंबूचा रस आहे, मीठ चवीपुरतं, 1 मोठा चमचा मोहरी आणि 1/2 चमचा मेथीचं दाणे आणि आपल्याला मोहरीचं तेल लागेल. मोहरीचं तेल नसेल तर शेंगदाणा तेल किंवा दुसरं कुठलंही तेल वापरलं तरी चालेल, पण लोणच्यासाठी मोहरीच्या तेलाचा फ्लेवर खूप छान लागतो, त्यामुळे लोणचं बनवताना मी शक्यतो मोहरीच्या तेलाचा वापर करते. तर सगळ्यात आधी ओली हळद मी कशी चिरून घेतली किंवा कापून घेतली ते पाहूयात. तर ही ओली हळद आहे, याची आधी अशी सुरेने छेलून घ्यायची. पटकन निघते, पातळ असते, नाजूक स्किन असते, त्यामुळे फार काही एफर्ट नाही लागत. फक्त तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्लव्ज घालून हे करू शकता किंवा हाताला तेल चोळायचं भरपूर, म्हणजे मग नाहीतर मग हात खूप पिवळसर होतात ओली हळद चिरत असताना. पण हे चिरत असण्याचा फ्लेवर खूप छान येतो. खूप छान. तुम्हाला आवडत असेल तर हे असेच राऊंड चकत्या ठेवल्या तरी चालतील लोणचं बनवण्यासाठी. पण मी काय करते, हे स्टॅक करते आणि याचे आणखी थोडे पातळ काप करते. हे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा हे असेच पातळ गोल चकत्या ठेवला तरी चालतील, पण मला हे असे छोटे छोटे तुकडे जास्त आवडतात, खाण्यासाठी सोपं पडतं ते. हळदमध्ये सगळी इथे व्यवस्थित मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता ही ओली हळद घ्यायची बाउलमध्ये. यामध्ये आपण आल्याचे तुकडे घालूयात. आता हे जे आपण जिन्नस घेत असतो तेव्हा शक्यतो फ्रेश घ्यायचे, आलं असो, हिरवी मिरची असो, फ्रेश घ्यायचं. हिरवी फ्रेश कसं आहे कसं ओळखायचं, कडक हवी. हिरवी मिरची जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ती अशी कडक हवी, आणि या आतल्या बिया आहेत हिरवी मिरचीच्या त्या अशा पांढऱ्या शुभ्र हव्या. जर हिरवी मिरची अशी मऊ पडलेली असेल किंवा ही बी काळी झालेली असेल याचा अर्थ मिरची ताजी नाही आहे. लोणच्यासाठी शक्यतो ताजं जिन्नस वापरायचं, म्हणजे मग लोणचं बराच काळ टिकतं आणि खराब नाही होत. यामध्ये आता मीठ घालूयात चवीपुरतं आणि लिंबाचा रस मिसळून घ्यायचं. तुम्ही जर पहिल्यांदाच माझं हे रेसिपीज बघत असाल तर तुमच्या माहितीकरता हा जो व्हिडिओ बघताय त्याच्या खाली तुम्हाला लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल, ते क्लिक करू शकता. आणि सबस्क्राईब केलं की तुम्हाला बेल आयकॉन दिसेल, हे दोन्ही आयकॉन क्लिक केले की तुम्हाला या ज्या मी रेसिपीज पोस्ट करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. म्हणजे काय होईल की तुम्हाला जर रेसिपी सर्च करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल किंवा एखादी रेसिपी सापडत नसेल तर तसं नाही होणार. या सगळ्या रेसिपीजच्या लिंक्स तुमच्या इनबॉक्समध्ये सेव असतील, त्यामुळे तुम्ही जर कुठली रेसिपी लागत असेल तुम्हाला तर ते इनबॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता. आता हे बाजूला ठेवूयात आपण. आता मसाला बनवायचा आहे लोणच्यासाठी, तर इथे पॅन गरम केला आहे. यामध्ये ही मोहरी घालायची, मोहरी हलकीशी भाजून घ्यायची आपल्याला. मोहरी व्यवस्थित भाजून झाली की हे अशी तडतडायला सुरुवात होते, पॉप होते. आता गॅस बंद करायचा. जसं आपण फोडणीमध्ये घातली की मोहरी तडतडते त्याच पद्धतीने गॅस बंद करायचा, गॅस चालू ठेवायचा नाही. आणि यामध्ये आता मेथ्यांचे दाणे घालणार आहोत. तर आता ही जी तव्याची हीट आहे ही मेथीचे दाणे भाजण्यासाठी पुरेशी आहे. आणखी आपल्याला गरम नाही करायचं, कारण मेथ्या जर खूप गरम केला तर त्याचा कडवटपणा उतरतो. ते टाळण्यासाठी मी गॅस बंद केला आणि मगच मेथ्या यामध्ये घातलेल्या आहेत. आता 1/2 मिनिटभर फक्त आपण हे गरम करून घेऊयात. 1 मिनिटानंतर
हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मसाला. आणि मिक्सरला फिरवून याची पूड करूयात. कोर्स पूड करायचे, खूप फाईन पावडर नाही करायची. आणि त्याच तव्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं. जेवढं जास्त तेल घालाल तेवढं लोणचं जास्त दिवस टिकतं. आणि हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं, गरम करून गार करायचं आणि मग आपण लोणच्यामध्ये घालूयात. गरम करून गार करून का घेतो, कारण जर इनकेस काही बॅक्टेरियाज असतील तर ते नाहीसे करण्यासाठी. आणि त्याचबरोबर जरा हा जो मोहरीच्या तेलाचा फ्लेवर असतो तो पण फ्लेवर थोडा इंटेन्स होतं गरम केल्यानंतर, म्हणून आपण हे थोडं गरम करून थंड करून मग आपण लोणच्यामध्ये घालून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झालं तर गॅस बंद करते आणि थोडं रूम टेम्परेचरवर करून घेऊया. हा मसाला मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे, मस्त दिसतं, तुम्ही बघू शकता छान असं कोर्स टेक्स्चर आलं. तर हा यामध्ये घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. मिसळून घ्यायचं. हे व्यवस्थित मिसळून झालेलं आहे, तेलही गरम केलेलं थंड झालं आहे. आता हे याम लोणच्यामध्ये घालूयात. मिसळून घ्यायचं. हे बरणीमध्ये काढून घेऊयात आपण लोणचं. आता हे लोणचं आपण व्यवस्थित असं बरणीमध्ये काढून घेऊयात. आणि ही लोणच्याची बरणी व्यवस्थित गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायची, स्टरलाइज करून घ्यायची, जेणेकरून लोणचं आपलं खराब नाही होणार. हे लोणचं झाकण लावून एक दोन दिवस तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता. एक 8 दिवसात व्यवस्थित मुरतं हे लोणचं. हे लोणचं टिकतंही खूप दिवस, खूप छान टिकतं, चवही खूप छान लागते. तुम्ही घरी नक्की बनवून बघा. जर हे ओल्या हळदीचं लोणचं तुम्ही करून पाहिलं तर पटकन फोटो काढा आणि फोटो तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता किंवा मला फेसबुकला शेअर करू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.